धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांचं स्तुत्य उपक्रम भाऊचं माणुसकीचा फ्रीज, नांदेड गोरगरिबांना गरजूंना माणुसकीचा हात देणारे धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांचा स्तुत्य उपक्रम नांदेड शहरामध्ये गेल्या 11 ऑक्टोबर 2022 पासून संपूर्ण शहरामध्ये ज्यांना अन्नाची गरज आहे गरजूंना अन्नदान करण्याचं अतिशय छान असं कार्य चालू आहे। अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान असून या अनुषंगाने अन्न वाया न जाता खऱ्या गरजूंना अन्नदान व्हावे या उद्देशाने अमरनाथ यात्री संघाकडून सुरू करण्यात आलेल्या भाऊचा माणुसकीचा फ्रीज या स्तुत्य उपक्रमाचा 114वा दिवस असून या अनुषंगाने भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिती देवरे चिखलीकर यांच्या हस्ते गरजूंना डब्बे वितरित करण्यात आले आहे। धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी गेल्या अनेक दिवसापासून खूप मोठा समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत, त्या अनुषंगाने शहरातील जे गरीब आहेत गरजू आहेत जे ज्यांना 2 टाईमचं अन्न मिळू शकत नाही अशांना हनुमान मंदिर महावीर चौक या ठिकाणी भाऊचा माणुसकीचा फ्रीज हा उपक्रम राबवून ज्या लोकांना अन्न मिळत नाही अशांना अन्नदान देण्याचं कार्य धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या माध्यमातून कार्य चालू आहे। नांदेड शहरामध्ये कुठलाही व्यक्ती अन्ना वाचून उपाशी राहू नये या हेतूने भाऊचा माणुसकीचा फ्रीज हा उपक्रम धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या माध्यमातून गेल्या 3.5 महिन्यापासून राबवत आहेत। अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। या स्तुत्य उपक्रमाच्या 114व्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा उपाध्यक्षा प्रणिती देवरे चिखलीकर यांनी उपस्थित राहून धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या आहेत। भाऊचा माणुसकीचा फ्रीज या माध्यमामधून आमचे बंधू दिलीप सिंग यांच्या माध्यमामधून आज 113वा दिवस आहे की अत्यंत गोरगरीब लोकांना या ठिकाणी अन्न पुरवण्याचं एक पुण्याचं काम दिलीप भाऊंच्या माध्यमामधून या ठिकाणी होतो आहे। या उपक्रमाला माझ्या वतीने नांदेड जिल्ह्याचे खासदार चिखलीकर साहेब यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते आणि खऱ्या अर्थाने अन्नदाना इतकं श्रेष्ठ कार्य दुसरं कुठलं असूच शकत नाही आणि त्यातल्या त्यात ज्या लोकांना 2 टाईमचं अन्न मिळत नाही अशा लोकांना हा डबा पुरवण्याचं काम आमचे बंधू दिलीप भाऊ करत आहेत, त्यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देते।